इतर राज्यात पण धाडी पडतायत. तामिळनाडूचे दोन मंत्री तुरुंगात आहेत. मग भारतीय जनता पक्षाचे जे मंत्री आहे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नाही ते ईडीने अटक वॉरंट बजावलेले आहे ज्यांच्यावर, ते जामिनावर सुटलेले आहेत आता आताच, त्यांचं काय करणार तुम्ही? महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अर्धे मंत्री आहेत जे तुरुंगात असायला पाहिजे. आसाममधल्या मुख्यमंत्र्यांवर ते काय आरोप होते? उत्तर प्रदेशमधल्या अनेक मंत्र्यांवर ते काय आरोप आहेत सांगा ना तुम्ही. पण त्यांच्यावरती कारवाई होत नाही आणि विरोधी पक्षाच्या प्रमुख लोकांवरती अशा प्रकारे कारवाया करून दहशत आणि दबाव निर्माण केला जात असेल तर ममता बॅनर्जी म्हणतात ते खरं आहे 100%. हा देश एकदा रिकामा करा आणि निवडणुका घ्या तुमच्या मनाप्रमाणे. हा पोलिसांचा अतिउत्साह आहे, चमचेगिरीचा कळस आहे. मी असं म्हणत नाही की संबंधित जे VIP आहेत, बरं का, आऊट घटकेचे VIP आहेत सध्याचे, त्यांनी हे सांगितलं असेल. पण पोलिसांमध्ये प्रशासनामध्ये जी चमचेगिरीची आणि चाटुगिरीची स्पर्धा आहे त्याचं ते एक उदाहरण आहे ठाण्यामध्ये. पण ठाण्यामधले अनेक रस्ते वळवले, तुम्हाला माहिती आहे का? अनेक यूटर्न बंद केलेले आहेत, हा, अनेक रस्ते जाण्या येण्याचे जनतेला हे बंद केले आहेत, त्याची कारणं शोधली पाहिजे. एक कागद आमच्या हातामध्ये आला, त्यात पोलीस उपायुक्तच सांगतायत मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांना येण्या जाण्यासाठी रस्ते मोकळे ठेवलेले आहेत, इतर रहदारी किंवा इथे ट्राफिक असता कामा नये. अशा प्रकारचे अध्यादेश आतापर्यंत कधी कोणी काढले नव्हते, हे आता काढले जात आहेत. भले तुम्ही नंतर मागे घेतले असाल, हे आता काढले जात आहेत. याचा अर्थ असा आहे की प्रशासन, पोलीस हे सुद्धा एक प्रकारे चाटुगिरी करत. या महाराष्ट्रात हिंसाचार आहे, जाळपोळ आहे, हत्या आहेत, बलात्कार आहेत, महिलांवर अत्याचार आहेत, भ्रष्टाचार आहे, तिकडे पोलिसांचं लक्ष नाही. पण मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांना जाण्या येणारा रस्ता मोकळा मिळावा यासाठी यंत्रणा राबली जाते. चला, थँक्यू. कुछ मराठा कम्युनिटी के लोग जो है वो डिमांड करे कि हमें कुलबी सर्टिफिकेट के अंदर नहीं चाहिए, ओबीसी सर्टिफिकेट के अंदर ही लिखे, ये अंदर की उनकी बात है, वो चर्चा करेंगे. सर और एक चीज मामा मोहितराव के बारे में है, आज उनकी कैश फ्लो थ्योरी के बारे में ठीक है ना, महुआ मोहितरा समर्थ है अपनी वकालत करने के लिए, अपने साइड रखने के लिए. वो झुंझार लेडी है, वो लड़ने वाली लेडी है. आपने उनका अवतार देखा होगा बहुत बार, तो हमें विश्वास है वो अपनी बात बहुत जोर से रखेगी. सर, सरकार जरांगे पाटिल को राजनीति करने का आदेश जारी किया है, रवि सर, आप कैसे देखते हैं? देखिए, ये उद्धव ठाकरे साहब की हमेशा भूमिका रही, शिवसेना का भूमिका रही, दूसरे आरक्षण को टच किए बिना एकदम कानूनी चौकट में मराठा समाज को आरक्षण मिलना चाहिए, नहीं तो और समाज वापस सड़क पर जाएंगे. ये बहुत ही जटिल प्रश्न है, ये सबको मालूम है और बहुत ही गंभीरता से उसे सुलझाना भी चाहिए. लेकिन आपको पता होगा ये महाशय जो है हमारे मुख्यमंत्री और उनके साथी बार बार बोल रहे हैं कि उद्धव ठाकरे जी की वजह से आरक्षण नहीं मिला. क्या आप ये मुंह से ही बोल रहे हैं ना? आपके और क्या कौन सा इंद्रिय आपको बनाया है बोलने के लिए? जब ये समिति और उपसमिति बनी थी उसमें शिवसेना की तरफ से आप ही इस समिति में थे ना, आज के मुख्यमंत्री और अजीत पवार जी, और आपको ही सब कुछ करना था वहां बैठ कर से, तो आपको वहां उद्धव ठाकरे साहब ने बतौर मुख्यमंत्री और पार्टी आपको नॉमिनेट किया था उस कमेटी में. अभी आप मुख्यमंत्री हो तो ये आपकी जिम्मेदारी बनती है. तो सभी को संभाल कर महाराष्ट्र के सामाजिक एकता को कोई धक्का न लगते हुए ये निर्णय लेना होगा और सरकार की जिम्मेदारी है.
जरांगे पाटिल जी ने ठीक कहा है और हमारी भी यही मांग हमेशा रहे कि किसी का खींच कर किसी को जो दिया है वो तोड़कर और दूसरे किसी को आरक्षण नहीं मिल रहा है। जरांगे पाटलांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळते, पाणी पितात परत पाणी सोडतात, पाणी पिता वापस पाणी छोड देते। उनकी प्रकृती एक तो उनकी प्रकृती बहुत बारीक नाजूक है, एक तर ती प्रकृती त्याची फार नाजूक आहे जरांगे पाटलांची, पण त्यांचं नेतृत्व फार खंबीर आहे। आज सरकारचं शिष्टमंडळ भेटणार म्हणजे काय करणार, काही ठोस पर्याय किंवा काही ठोस उत्तर त्याच्यावरती आहे का, आणि सरकारला किती वेळ हवा आहे, हा जो प्रश्न जरांगे पाटलाने विचारलेला आहे त्याचं उत्तर मुख्यमंत्री देत आहेत का? सरकारचं शिष्टमंडळ त्यांना भेटावं, जरूर भेटावं, हा सरकारचा अधिकार आहे, त्यांच्याशी चर्चा करावी। आमची भूमिका स्पष्ट आहे की कोणाच्याही ओबीसी असतील किंवा इतर समाज असेल, आदिवासी असेल, त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाची मागणी मान्य व्हावी आणि ते करणं केंद्र सरकारच्याच हातामध्ये आहे। पण नरेंद्र मोदी प्रचारामध्ये तिथे गुंतलेले आहेत, अमित शाह छत्तीसगड पासून मिझोरामपर्यंत फिरतायत आणि महाराष्ट्र पेटलाय, महाराष्ट्रामध्ये लोक आत्महत्या करतात या प्रश्नावर, जरांगे पाटलांचे प्राणपणाला लागलेले आहेत, त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं जरा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, त्यांना महाराष्ट्र पेटवायचं आहे का की त्यासाठी सगळं चाललेलं आहे? प्रधानमंत्र्यांनी दूरध्वनीवरून त्यांच्याशी निदान बोललं तरी पाहिजे, पण तेही बोलायला वेळ नाही। हां, एक एक तास मन की बात करता रेडिओवरून, जगभरात फिरता, जगभरच्या नेत्यांना मिठ्या मारता, पण आमचा महाराष्ट्राचा एक सुपुत्र, एक कार्यकर्ता, एक सामाजिक कार्यकर्ता, आपला जीव त्याने पणाला लावलेला आहे एका समाजासाठी, त्याच्याशी तुम्हाला संवाद साधायला वेळ नाही? काय करतात उपमुख्यमंत्री? आशीर्वाद आहे ना त्यांना दिल्लीचा मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, वाचवा प्राण जरांगे पाटलांची, वाचवा। काय करतात उपमुख्यमंत्री? आशीर्वाद आहे ना त्यांना दिल्लीचा मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, वाचवा प्राण जरांगे पाटलांची, वाचवा। ते दिल्ली दौऱ्यावरती का जरांगे पाटलांसाठी नाहीये, ते आपल्या खुर्च्या वाचवायला, मुख्यमंत्री अपात्र ठरणार आहेत त्यांची खुर्ची वाचवायला, आमदार अपात्र ठरणार आहे त्यांची खुर्ची वाचवायला, विधानसभेच्या अध्यक्षांना काय आदेश द्यावेत ते आदेश आणायला, असे हे त्यांच्या फेऱ्या सुरू आहेत, त्यांना कुठे महाराष्ट्राची चिंता पडली? ईडीने संबंध भेजा है अरविंद केजरीवाल को, ईडीने संबंध भेजा है अरविंद केजरीवाल को, पॉलिटिकल। आज ममता बॅनर्जी ने एक बहुत ही महत्वपूर्ण बात कही कि सबको अरेस्ट करो, सबको, सभी अपोजिशन को अरेस्ट करो, जेल में डाल दो, ठूस दो कार्यकर्ताओं को, और पूरा देश जब खाली होगा तो आप चुनाव लीजिए। आपकी तो यही इच्छा है ना कि चुनाव तक अपोजिशन नहीं रहना चाहिए, हम दो हमारे दो रहेंगे, यही आपकी अगर इच्छा है तो लोकतंत्र कहाँ बचा है? आपके सभी लोग भ्रष्टाचारी आपके साथ घूम रहे हैं, मंत्रिमंडल में बैठे हैं, उनको कोई हाथ नहीं लगा रहा। महाराष्ट्र में देखिए, आसाम में देखिए, उत्तर प्रदेश में देखिए, हाँ सभी भ्रष्टाचार आपके इर्द गिर्द बैठे हैं, एक साथ खा पी रहे हैं, लेकिन अपोजिशन के जो लोग हैं प्रमुख, आप उनकी गर्दन पकड़ रहे हो, उनको जेल में डाल रहे हो, ये कौन सा लोकतंत्र है? ये कौन सा संविधान है? ये कौन सा राजतंत्र है? अब बताइए। तो ममता जी ने कहा है कि सबको हमको अरेस्ट कर लीजिए, अंदर डाल दीजिए और चुनाव लीजिए। सर अरविंद केजरीवाल ने भी कहा है कि मैं कैंपेन के लिए नहीं जाऊं, इस वजह से ये संबंध भेजा गया है, और
ये भी कह रहे हैं कि नारा लगा रहे हैं कि अरविंद केजरीवाल को जेल में डालो और दिल्ली जेल में डालो, इस तरह से क्या है? ऐसे कोई देखिए, ये देश में इस देश का लोकतंत्र बहुत ऐतिहासिक है, इस देश का लोकतंत्र बहुत जागरूक है, ऐसा कोई किसी को जेब में नहीं डाल सकता। ये ऊपर ऊपर की बात चल रही है और एक साल चलेगी, बाद में इस देश में फिर एक बार लोकतंत्र की प्रतिष्ठापना और स्थापना होगी। मराठी मध्ये अरविंद केजरीवाल यांच्यावरची कारवाई वर्तवली जाते, आज ममता बॅनर्जी यांनी फार उत्तम निवेदन दिलेलं आहे। ममता बॅनर्जी म्हणतात की आम्हाला सगळ्यांना अटक करा, तुरुंगात टाका, आणि देश पूर्ण रिकामा झाला, विरोधी पक्ष संपूर्ण तुरुंगात गेला कि मग या देशात निवडणुका घ्या, हीच भारतीय जनता पक्षाची इच्छा दिसते। ममता बॅनर्जीचे दोन मंत्री तुरुंगात आहेत, आपचे दोन मंत्री तुरुंगात आहेत, एक खासदार तुरुंगात आहे, इतर राज्यात पण धाडी पडत आहेत, तामिळनाडूचे दोन मंत्री तुरुंगात आहेत। मग भारतीय जनता पक्षाचे जे मंत्री आहेत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नाही, ते ईडीने अटक वॉरंट बजावलेले आहे ज्यांच्यावर, ते जामिनावर सुटलेले आहेत आता आताच, त्यांचं काय करणार तुम्ही? महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अर्धे मंत्री आहेत जे तुरुंगात असायला पाहिजे, आसाममधल्या मुख्यमंत्र्यांवरती काय आरोप होते, उत्तर प्रदेशमधल्या अनेक मंत्र्यांवरती काय आरोप आहेत, सांगा ना तुम्ही। पण त्यांच्यावरती कारवाई होत नाही आणि विरोधी पक्षाच्या प्रमुख लोकांवरती अशा प्रकारे कारवाई करून दहशत आणि दबाव निर्माण केला जात असेल तर ममता बॅनर्जी म्हणतात ते खरं आहे 100%। हा देश एकदा रिकामा करा,